जळगाव जामोद शिक्षण विभागाच्या वतीने तालुक्यातील शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी संत रूपलाल महाराज नगर परिषद मराठी शाळा क्रमांक 1 येथे 15 मार्च रोजी निःशुल्क तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराकरिता तालुक्यातील 75 दिव्यांग बालकांना बोलवण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी जळगाव जामोद पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी वामन फंड, गट समन्वयक केसर सिंग राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी शेख रहमान, शेख शकील, केंद्र प्रमुख जावरकर, रामा इंगळे, प्रशासन अधिकारी महादेव सातव, डॉक्टर दिलीप डाबरे, आरोग्य सेविका गोदावरी इंगळे यांच्यासह शिक्षण व आरोग्य विभागाचे कर्मचारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिरात ज्या विद्यार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र, शस्त्रक्रियांची आवश्यकता आहे अशा बालकांची प्राथमिक स्तरावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत आरोग्य तपासणी करण्यात येते. त्यानुसार विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन करून लाभ देण्यात येतो. दिव्यांग बालकांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा याकरिता विद्यार्थी व पालक यांना तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. सदर शिबिराच्या यशस्वीतेकरिता विशेषज्ञ वाळू कुंदे, राधे खार्डे, रघुनाथ आडे यांच्यासह गोपाल पाऊल सगळे तसेच समग्र शिक्षक कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. MCN न्यूज मराठीकरिता गजानन खरात, जळगाव.